महावितरण कंपनीतील लाईनमन कर्मचाऱ्यांचे दीर्घकालीन प्रश्न प्रलंबित आहेत. महावितरणमधील वर्ग 4 ची एंट्री पोस्ट कायम ठेवून त्यांना वर्ग 3 मध्ये वर्गीकरण करण्यात यावे. लाईनमन कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित करावेत, त्यांच्या कामाचे स्वरूप निश्चित करावे अशा त्यांच्या मागण्या आहेत. यासाठी कृती समितीच्या वतीने नाशिक रोडच्या महावितरण कार्यालयासमोर विशेष बैठक बोलवण्यात आली होती. कृती समितीच्या वतीनं अनवर तडवी यांच्यासह पर्यायकांनी आपल्या मागण्या मांडल्या. ते आज लाईन स्टाफचं बद्दल एकत्र आले आणि लाईन स्टाफवर जो आजपर्यंत अन्याय होतोय तो दूर करण्यासाठी हे कृती समिती झालेली. आणि मी या कृती समितीकडून हीच अपेक्षा करतो का भविष्यात त्यांनी कोणतं न करता या लाईन स्टाफवर जो अन्याय झालेला आहे त्यांनी दूर करा, हीच एवढी त्या कृती समितीकडून अपेक्षा करतो. आणि माझ्या संघटने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मी पूर्ण शुभेच्छा हे माझ्या मी ज्या भावना आणि लाईन स्टाफच्या ज्या भावना आमच्या सावंत साहेबांकडे आणि राज साहेबांपर्यंत या पोहोचलेल्या आहे. आणि उद्या काही अन्याय झाला तर ते पण आपल्यासाठी लढायला तयार आहे. या द्वारसभेचं मुख्य कारण आपल्या सर्वांना पहिलं वक्त मी सांगितलेलं आहे, खरं म्हणजे हा जो वर्ग 4 चा कर्मचारी वीज कंपनीमध्ये काम करत आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून हे जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या अगेन्स्ट खरं म्हणजे हा तळातला असला आमचा कर्मचारी याच्यावरती आतापर्यंत जो अन्याय अत्याचार चाललेला आहे आणि त्या अत्याचाराला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आपण सर्वांमध्ये या ठिकाणी अगदीच शेवटचा लढा देत आहोत. आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वच संघटना ज्याही संघटना आहेत किंवा जे आपल्या संघटनेच्या व्यतिरिक्त इतर सर्व आहेत त्यांचाही बाहेरून पाठिंबा आहेत, परंतु ज्याही संघटना आहेत त्या सर्वांनी शेवटपर्यंत या ठिकाणी एक दिलानी हा लढा द्यायचा आहे. मागच्या 25 वर्षापासून यावर सर्व संघटना या लढत आहेत. तर लाईन स्टाफच्या मध्ये माझा एक उद्रेक आहे की कोणत्याही प्रकारच्या मागण्या लाईन स्टाफच्या मान्य होत नाहीत. आणि या अनुषंगाने धुळे येथे एक महामेळावा लाईन स्टाफचा साजरा झाला. त्या लाईन स्टाफ मध्ये सगळ्यांनी असं ठरवलंय की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही एक क्रमबद्ध आंदोलनासाठी एक आंदोलनाची रूपरेषा ठरवली आणि त्याप्रमाणे आजचं जे आंदोलन आहे त्याचा पहिला टप्पा आहे. या प्रसंगी यावेळी बहुजन विद्युत अभियंता अधिकारी फोरमचे कार्याध्यक्ष धर्मभूषण बागुल, महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटनेचे सरचिटणीस जहीरुद्दीन, वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे कार्याध्यक्ष प्रवीण पाटील, एसके लोखंडे, पी बी उके, राजू अली, मौला मुल्ला, ललित शेवाळे, प्रभाकर लहाने, श्रीकृष्ण खराटे, सुभाष बारे, आदिनाथ पवार, स्वप्नील सूर्यवंशी उपस्थित होते. प्रशांत जेजुरकर, दिशानूज, नाशिक रोड.